नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। तुमचं स्वागत आमच्या वृत्त मालिकेमध्ये। सुरुवातीला याच संदर्भातली मोठी बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये 9 जिल्हे असे आहेत जिथे ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्येत सातत्यानं वाढ होतीये। त्यामध्ये अमरावती आहे, वर्धा, यवतमाळ, अकोला, गडचिरोली, भंडारा, नंदुरबार, रत्नागिरी आणि नांदेड हे 9 जिल्हे सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेत। राज्यातल्या अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसतोय आणि त्यासोबत या 9 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण का वाढतायत याचा विचार करा आणि पावलं उचला असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेची टीम महाराष्ट्रामध्ये आली होती आणि या टीमनं मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवल्या आहेत। गेले 11 महिने कोरोनाचे अधिक रुग्ण हे शहरी भागामध्ये सापडले होते। ग्रामीण भागात तुलनेनं रुग्ण कमी असायचे, मात्र आता ग्रामीण भागातली रुग्णसंख्या वाढू लागल्यानं नवी अडचण निर्माण झाली आहे आणि ग्रामीण भागात मास्क वापराचं प्रमाण अतिशय कमी आहे, चाचण्यांची संख्या सुद्धा जास्त नाही। एखाद्या रुग्णाला लक्षणं वाटली आणि ती किंवा तो चाचणीसाठी गेला तरच कोरोनाची चाचणी होतीये। आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये शेजारच्या राज्यांमध्ये स्थलांतरित सुद्धा येत आहेत किंवा स्थलांतरण होत आहे, त्यावर सतत ठेवणं किंवा त्याची नोंद ठेवणं शक्य होत नाहीये। या सगळ्यावर आता प्रशासन काय उपाय काढतं ते पाहणं महत्वाचं आहे आणि याच मुद्द्यावर आहे आजची आमची वृत्त मालिका। संपूर्ण देशामध्ये सर्वात जास्त कोरोनाचा फटका कुठल्या राज्याला बसला असेल तर महाराष्ट्राला बसला। इथेच सर्वाधिक रुग्ण आणि कोरोनामुळे मृत्यू झाले आणि इतर राज्यांच्या तुलनेत कोविडचा प्रसार थांबवण्यात आणि मृत्यूंचा आकडा रोखण्यात महाराष्ट्र सपशेल अयशस्वी ठरल्याचा ठपका राष्ट्रीय सर्वेक्षणातून ठेवण्यात आलाय। बाजारपेठा, रस्त्यांवरची गर्दी बघितली तर पूर्वीप्रमाणे आता मुंबईसह महाराष्ट्रात जनजीवन सामान्य होऊ लागलंय। राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे आणि असं आकडेवारीवरून दिसू लागलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नेहमीच आरोग्य विभागासोबतच इतर प्रशासकीय यंत्रणांचं याबद्दल कौतुक केलं, पण संसदेत सादर करण्यात आलेलं राष्ट्रीय आर्थिक सर्वेक्षण मात्र काही वेगळंच सांगतं। यानुसार महाराष्ट्र हे कोविडचा संसर्ग रोखण्यात इतर राज्यांच्या तुलनेत कमी पडलंय। महाराष्ट्र याबाबत उत्तर प्रदेश, गुजरात आणि बिहारपेक्षाही मागे आहे, तर केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा हे कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यात महाराष्ट्रापेक्षा उजवे ठरले आहेत। ज्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी आपल्याकडे व्यवस्था आहे, प्रचंड मोठं बजेट आहे, देशातला सगळ्यात जास्त GDP आपला आहे, देशातला सगळ्यात मोठा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये कोरोनात सर्वात जास्त पेशंट महाराष्ट्रात, कोरोनाचे सर्वात जास्त मोती या महाराष्ट्रामध्ये, हे या महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळालं। कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता। राज्यातील लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, लोकसंख्या शास्त्र, कोविड चाचण्या, उभारण्यात आलेली आरोग्य व्यवस्था या परिमाणांवर आधारित हे सर्वेक्षण करण्यात आलंय। यानुसार 2 फेब्रुवारी 2021 आकडेवारीनुसार कोविड रुग्णसंख्येत महाराष्ट्र देशात 6व्या क्रमांकावर आहे। प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमागं किती रुग्ण आहेत आपल्याकडं किंवा किती मृत्यू आहेत, तर महाराष्ट्रापेक्षा केरळ, दिल्ली, चंदीगड, पाँडेचेरी सारख्या लहान लहान भागामध्ये आपल्यापेक्षा जास्त रुग्णांनी मृत्यू आपल्याला दिसले। परंतु इतकी मोठी लोकसंख्या, इतकी जास्त लोकसंख्येची घनता असताना देखील महाराष्ट्र त्या तुलनेमध्ये आपल्या लोकांचं, लोकसंख्येचं, जनतेचं रक्षण करू शकला। एकूण मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात जास्त असली तरी दर दशलक्ष लोकसंख्येत मृत्यूचं प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात कमी आहे। मुंबई हे देशातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेलं शहर आहे, त्यामुळे इथे कोरोना आटोक्यात आणणं हे प्रशासनासमोर मोठं आव्हान होतं। ज्या पद्धतीने कोविडच्या काळामध्ये राज्य सरकार आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सगळ्याच मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी जे काम केलं त्याबद्दल जे अहवाल आले त्याच्यामध्ये ते समाधानी आहेत आणि केंद्र सरकारचा आलेला अहवाल हा जो एवढा सरकार विरोधी असेल राज्य सरकारच्या, तर मला असं वाटतं की केंद्र सरकारचा अहवाल नसून भारतीय जनता पक्षाचा अहवाल असावा, म्हणून कदाचित राजकीय आकसापोटी महाराष्ट्र सरकारवरती असे ताशेरे त्यांनी ओढले असतील। ICMR किंवा WHO या लोकांनी महाराष्ट्र राज्य सरकारचं, महानगरपालिका मुंबईचं कौतुक, त्यांचे दाखले
हे अख्ख्या जगात दिले जात होते, मग ते खरं की हे खरं असं लोकांसमोर संभ्रम निर्माण झालेला आहे। त्यामुळे मला वाटतं कुठलाही निकष काढताना सगळ्या गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजे। राज्यात सध्या आटोक्यात असलेली रुग्णसंख्या ही सगळ्यांसाठी समाधानाची बाब आहे, पण हेही तितकंच खरं की सध्या या सरकारने कोविड चाचण्यांचं प्रमाणही कमी केलंय। मुंबईसह महाराष्ट्रात सध्या दर 10 लाख लोकसंख्येमागे 290 इतके सक्रिय रुग्ण आहेत, आणि केरळशी त्याची तुलना करायची झाली तर केरळमध्ये 10 लाख रुग्णांमागे 2000 इतके सक्रिय रुग्ण आहेत। म्हणूनच ज्या निकषांवर आधारित हे सर्वेक्षण केलं गेलं त्या निकषांवरच कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। स्वप्नील धुरीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुन्हा एकदा आपण एक नजर टाकूयात महाराष्ट्रातले कोणते जिल्हे हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेत। अमरावती जिल्हा असा आहे की तिथे कोरोनाचे रुग्ण सध्या सापडत आहेत। वर्धा हा आणखी एक जिल्हा जो कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय का असाच प्रश्न पडतोय, कारण तिथे रुग्णसंख्या सध्या वाढताना दिसते। यवतमाळ सुद्धा असा एक जिल्हा आहे। महाराष्ट्रातले एकूण 9 असे जिल्हे आहेत की ते कोरोनाचे हॉटस्पॉट पुन्हा बनतायत का असा प्रश्न पडतोय, कारण अकोल्यामध्ये सुद्धा रुग्णांची संख्या तशी दिसलेली आहे। आणि म्हणूनच अकोल्यासोबत गडचिरोलीमध्ये सुद्धा हे जे काही ग्रामीण भाग आहेत तिथे कोरोनाचे रुग्ण सापडायला लागलेले आहेत, त्यामुळे एक प्रकारे चिंता वाढतीये। भंडाऱ्यामध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली, आणि जे सर्वेक्षण करण्यात आलं महाराष्ट्रामध्ये त्यानुसार या 9 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक सापडलेले आहेत। नंदुरबार सारख्या ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचे रुग्ण आणि त्यांची संख्या जास्त दिसली या सर्वेक्षणामध्ये। नांदेड हा देखील एक जिल्हा आहे, तिथे कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर नांदेड सुद्धा आता हॉटस्पॉट बनतंय का। रत्नागिरी जिल्हा सुद्धा असा आहे की जिथे कोरोनाचे रुग्ण आता वाढताना दिसत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातल्या या ग्रामीण भागामध्ये हे जे काही खास करून 9 जिल्हे आहेत ते आता कोरोनाचे पुन्हा हॉटस्पॉट बनत आहेत का हा प्रश्न निर्माण झालाय, आणि या 9 जिल्ह्यांमुळे चिंता देखील वाढलेली आहे। या संदर्भातली आपण माहिती आमच्या वेगवेगळ्या प्रतिनिधींकडून घेणार आहोत। सुरुवातीला मुंबईतून प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर सोलापुरातून सागर सुरवसे आणि साताऱ्यातून किरण मोहिते आहेत। सुरुवातीला मुंबईत जाऊयात। प्रणाली, आधी मुंबई पुणे यांसारख्या शहरांमध्ये खूप भीती होती, कोरोनाचा प्रसार खूप पटापट होत होता, त्यानंतर वेगवेगळे पॅटर्न राबवले गेले, ही रुग्णसंख्या आटोक्यात आली सुद्धा, तेव्हाची आणि आताची परिस्थिती काय फरक दिसतोय? आताची परिस्थिती बघायची झाली तर काल एकूण कोरोनाचे जे नवीन रुग्ण आहे त्यांची संख्या 399 इतकी होती, आणि काल 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं दिसून आलं। ही आकडेवारी गेले 2 ते 3 आठवड्याने सातत्याने 500 आत आहे, त्याच्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालेला आहे की कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे। मुंबईकर वाट पाहत आहे की ही रुग्णसंख्या शून्यावर जावो आणि मृत्यूचा आकडासुद्धा शून्यावर जावो, परंतु अजून तरी ते टार्गेट आपल्याला अचीव करता आलेलं नाही आहे। एकूणच जर हे जे काही सर्वेक्षण झालं आहे त्या सर्वेक्षणाबद्दल आपण सर्वसामान्य मुंबईकरांशी बोलणार आहोत, हे सगळे रोज इथे फिरायला येणार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। तुम्हाला वाटतं की आपला परफॉर्म चांगला होता, आपण चांगल्या पद्धतीने कोरोनाला आटोक्यात आणलं, की तुम्हाला वाटतं आहे की इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याला प्रसाराला अटकाव करता आला असता जो आपण करू शकलो नाही? नो डाऊट, पॅन्डेमिक जरी ते अचानक आलेलं आहे, पण ज्या व्यक्तीने सगळीकडे आम्ही बघितलं की ज्यादा आम्ही सगळीकडे बघितलं की बाबा माणसं रस्त्यावरती म्हणजे असं एकदम टेन्स सिच्युएशन झालेली आहे, म्हणजे मी तर म्हणेन थोड्याफार चॅलेंजवाल्यांनी पण जे घाबरवलं आणि जी आम्हाला धीर पाहिजे होता तो धीर त्यावेळेला मिळाला नाही, घराच्या बाहेर येणं पण आम्हाला भीती वाटत होती। नंतर म्हणाल की थोडेफार बेड्स कमी पडले असं कळलं। मास्क घातलेलं नाही, भीती कमी झाली आहे का कोरोनाची? आता थोडी थोडी कमी झालेली, आता काय आलं की ते रोज जमर आहे त्याला कोण म्हणजे घाबरायचं कसं काय त्याला ते म्हणत आपली तो तसा प्रकार झाला आहे, त्यामुळे मास्क घालून राहणं म्हणजे हे लहानपणापासून शिकलो नाही आपण, आणि थोडी आपण बॉडी इम्युनिटी स्वतःहूनच वाढवली आहे।
पण त्याच वेळेला जी टेन्स मुवमेंट झाली परप्रांतीयांना बाहेर ज्यातीने पाठवलं जे व्हिडिओज आम्ही बघितले काही लोकं बिचारे उपाशी मेली त्याला त्यांची काही सोय झाली असती व्यवस्थित किंवा आपल्याकडे रस्त्याची कामं वगैरे सगळी होती त्यांना एकत्र क्वारंटाईन त्याच वेळेला करून जर आपण रस्त्याची बाकीची सगळी कामं केली असती त्यांना खाणं पिणं व्यवस्थित देऊन तर मला वाटतं जर अजून बरं झालं असं. तुम्ही बघता की अजूनही सिच्युएशन बरोबर नाही आहे, ट्रेन्स पण बरोबर चाललेल्या नाही आहेत, त्यामुळे लोक येत नाही आहेत, कामं होत नाही आहेत, EMI सगळ्यांचे अजून थकलेले आहेत. म्हणजे मुंबईकर अजूनही पूर्वपदावर आलेले नाही अशी त्यांची भूमिका आहे. तुम्हाला काय वाटतं आपण कशा पद्धतीनं हँडल केली सिच्युएशन? काय दिसायला परिस्थिती दिसायला लोकांना सामान्यानं दिसायला चांगली वाटते पण शेवटी काय असतं, जसं म्हणतात ना मिशा किती तेल लावून पिल्या तर त्या मिशा शेवटी खोट्या असतील तर त्या गळूनच पडणार. तशी आता अवस्था झाली आहे की खरं काय ते आता सिच्युएशन कळायला लागली आहे लोकांना आणि आम्हालाही नागरिकांना कळतं आहे की खरं आम्हाला दिसतंय ते वेगळं दिसतंय पण खरे आपण खूप मागे पडलो करोनाच्या काय म्हणतात करोनाला आपण साथ हे करोनाला फाईट करायला. तुम्हाला वाटतं ज्या वेळेला प्रचंड भीतीचं वातावरण होतं, बेड्स नव्हते, लोकांना व्यवस्थित पद्धतीनं हँडल केलं जात नव्हतं, क्वारंटाईन सेंटरची दुरावस्था होती, त्यावेळेला आपण जास्त चांगल्या पद्धतीनं सिच्युएशन हँडल करू शकलो असतो? काय माहिती आहे ह्याच्या मागे खरं तर ह्याचं रिझन हेच असू शकतं की या लोकांनी स्वतःची उखळ पांढरी करून टाकली सगळी. म्हणजे आम्हाला एक असं कळलं सामान्यांना की बाबा म्हणजे लोकांना आम्हाला तेही कळतं की बाबा कुठून याच्यातून भ्रष्टाचार सर भरपूर झालेलं काही साध्यासुद्धा हे नाही आहे जे काय झालं त्याच्यात भ्रष्टाचारही झालेलं आहे. ह्या लोकांनी स्वतःची उखळ पांढरी करून घेतली. म्हणजे तुम्हाला वाटतं की आर्थिक सर्वेक्षण जे सांगतंय ते बरोबर आहे? हां असू शकेल असणार मला तर वाटतंच कारण म्हणजे हे दिसतंच आहे ना. मी म्हटलं ना जसं मिशा खोट्या किती तुम्ही पिळल्या शेवटी त्या गळून पडल्यावर कळतं की त्या खोट्या आहेत तसंच झालं. आता हे सर्वेक्षणाने कळतच आहे लोकांना की कारण तुम्ही दाखवताय भरपूर काही मनसेचे संदीप देशपांडे पण आपल्या बरोबर त्यांच्याकडून जाणून घेऊया. संदीप जी ज्या पद्धतीनं सांगितलं जात आहे काय सांगाल तुम्ही, तुम्हाला वाटतंय हे आर्थिक सर्वेक्षण बरोबर आहे? आर्थिक सर्वेक्षण तर आत्ता आलं पण महाराष्ट्र नवनिर्माणचे ना सुरुवातीपासून सांगत होते की ज्या पद्धतीने करोनाची हाताळणी होते ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये होते. मग तुम्ही टेस्टच्या बाबतीत असेल, मास्कच्या बाबतीत असेल किंवा आज असं आहे तर लॉकडाऊन एवढा पिरियड एक्सटेंड केला अजूनही रेल्वे चालू केलेली नाही, त्यामुळे लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम झाला. लोकांकडे पैसे नाहीत, नोकरीधंदा नाही, बँकांचा तगादा लागलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकं कामधंद्याला जाऊ शकत नाहीत आज. त्यामुळे मला असं वाटतं करोनाची परिस्थिती हाताळण्यामध्ये सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे आणि हे आता आर्थिक सर्वेक्षणातनं बाहेर आलं आहे. पण हे आम्ही पहिल्यापासून डे वनपासून सांगतो आहे की सरकारने ज्या पद्धतीची काळजी घ्यायला पाहिजे होती म्हणजे अगदी बेड्स उपलब्ध नव्हते त्यावेळेला सरकार गप्प होतं म्हणजे प्रत्येक गोष्टीला आंदोलन करावं लागलं की बाबा हॉस्पिटल मनमानी पद्धतीने दर आकारत आहे त्याच्यावर सरकारने काय करावं. हे जेव्हा आम्ही आंदोलन केलं तेव्हा सरकारचे डोळे उघडले. तुम्ही भरमसाठ वीज बिलं लोकांना पाठवली, लोकांचा आर्थिक कणा मोडून टाकला, लोकांचा बजेट कोल मोडून टाकला, लोकांकडे पैसे नाहीत, नोकऱ्या नाहीत, लोकांनी करायचं काय? तर आपण बघतोय संदीप देशपांडे पण हेच सांगतात की त्यांचाही आर्थिक सर्वेक्षणावर विश्वास आहे. ते म्हणतात की जर आर्थिक सर्वेक्षण असं सांगत असेल तर त्याचा खरोखरच विचार केला गेला पाहिजे. बिलकुल. प्रणाली थोडंसं थांबवते, पुन्हा येऊच तुमच्याकडे. मात्र सध्या सोलापुरात जाऊयात. सागर सुरवसे आपले प्रतिनिधी तिथे आहेत. सागर, सोलापूरचा जर विचार केला शहरी आणि ग्रामीण भागातली परिस्थिती सध्याची काय आहे? ग्रामीण भागा म्हणजे आधी शहरी भागामध्ये जो काही कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला होता तो आता कुठेतरी आटोक्यात येताना दिसतोय, मात्र ग्रामीण भागामध्ये तशी परिस्थिती आता नाहीये. श्वेता, खर तर आपण पाहिलं की जवळपास 6,45,000 अधिक ज्या कोरोनाच्या चाचण्या ज्या आहेत त्या या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे कारण सोलापूर जिल्हा हा तसा विरळ आहे, 11 तालुके आहेत. असं असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा जो फैलाव आहे तो सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेला होता आणि त्यापैकी जवळपास 51,000 लोक जे आहेत ते कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे जवळपास त्या 51,000 पैकी 1,800 अधिक लोक जे आहेत ते मृत्यू पावलेले आहेत. खरं तर कोरोना कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्याचा मृत्यू दर जो आहे तो राज्यात नव्हे तर देशात देखील 2-3 नंबरला होता, राज्यात तर तो आघाडीवरती होता, इतका हा मृत्यूदर सोलापूर जिल्ह्यामध्ये होता. त्यामुळे निश्चितच सोलापूरमध्ये देखील या ठिकाणी खूप गैरसोय किंवा खूप प्रशासनाची आडेलतडकू भूमिका आणि नियोजनाचा अभाव यामुळे ही संख्या जी आहे ती वाढल्याचं आपल्याला वारंवार पाहायला मिळालेलं आहे. आपल्या सोबत खरं तर या ठिकाणी डॉक्टर आडके आहेत, त्यांचा खूप मोठा अनुभव आहे,
आणि गेल्या अनेक वर्षापासून हे डॉक्टरची पेशा आहे. सर तुम्ही काय सांगाल, तुम्ही किल्लारीचा देखील म्हणजे आपत्ती आपण पाहिली, ती हाताळली, काय सांगाल नक्की कुठं कमी पडले प्रशासन या ठिकाणी? आपण जर बघायला गेलो की हे कोरोनाचं जे काही महामारी सुरू झाली महाराष्ट्रात आणि सोलापुरात शक्यतो, तर मी असं प्रामुख्याने सुरुवातीला सांगेन की हे जे मिशन कोविड आहे हे मॅनेज करण्यामध्ये हे महाराष्ट्र प्रशासन हे पूर्णतः फेल झालेलं आहे. त्याचे दोन प्रमुख कारणं आहेत. ते म्हणजे त्यांचा नियोजनाचा शून्य अनुभव किंवा कारभार, नियोजन शून्य कारभार म्हणता येईल त्याला, आणि त्या उलट नियोजनबद्ध भ्रष्टाचार. तर ही दोन प्रमुख कारणे आहेत. ज्यावेळेला सोलापुरात आपण बघितलं तर 12 एप्रिलला पहिला रुग्ण हा डिटेक्ट झाला आणि साधारणतः डिसेंबर महिन्यापासूनच पूर्ण भारतात आणि सगळ्या जगभरात ही महामारी येणार आहे ह्याची कल्पना प्रशासनाला असताना सुद्धा, जवळपास आता 3-3.5 महिने असताना सुद्धा, यांनी कुठल्याही प्रकारचं सोलापूर किंवा शहरामध्ये, जिल्ह्यात किंवा शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं ठोस असं आपत्ती व्यवस्थापन कधीच केलं नाही. या उलट जर आपण बघायला गेलो तर जवळपास 27 वर्षापूर्वी 29 सप्टेंबर 1993 साली ज्यावेळेला पहाटे कुल्लारीचा सोलापूरच्या शेजारी जो भूकंप झाला, ही कुठलीही पूर्वसूचना न देता भूकंप झाला आणि त्याचे सगळे पेशंट हे सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल आणि इथल्या प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये आले होते. बरोबर. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्याच्यामध्ये जे पहिल्यांदा पेशंट जे रिसिव्ह केले त्यामध्ये मी होतो. सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मी ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटमध्ये शिकत असताना आणि त्या वेळेचं जे आपत्ती व्यवस्थापन आणि मॅनेजमेंट होती त्या मॅनेजमेंटने पूर्ण सोलापूर जिल्ह्याचंच नाही तर महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण जगभरात सोलापूरचं वैद्यकीय क्षेत्रात नाव लौकिक मिळवला होता. जवळपास एका दिवसात 4,460 रुग्ण आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आणि 15 दिवसात 750 सक्सेसफुल शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये तेथील शिकाऊ डॉक्टर असतील, माझे टीचर्स असतील किंवा स्टाफ असेल आणि अतिशय उत्स्फूर्तपणे आम्हाला त्याच्यामध्ये कुठलाही अनुभव नसताना आम्ही हे मॅनेज केलं. सोलापूरमध्ये आता कोरोनाच्या कालावधीमध्ये रुग्णांच्या बिलांच्या संदर्भात खूप मोठ्या तक्रारी पुढे आलेल्या पाहायला मिळाल्या, त्या संदर्भात नक्की कसं पाहता त्या सगळ्या प्रश्नाकडे? आपण जर ह्या दुसऱ्या पार्टवर गेलो की बिलाच्या बाबतीत, तर ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की सुरुवातीला हे जे भारतातलं मेडिकल सेक्टर आहे ते जवळपास 75% हे मेडिकल मॅनेजमेंट हे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि डॉक्टर करत असतात आणि सुरुवातीलाच महाराष्ट्रामध्ये आणि सोलापुरात गव्हर्नमेंटने आमचे हात वेळोवेळी निर्बंध घालून बांधून ठेवले डॉक्टरांचे. आणि हे आता सांगायचं उदाहरण म्हणजे तर एक कोविडची टेस्ट केली सुरुवातीला तर FIR दाखल केली आणि नंतर कोविडच्या टेस्ट केल्या नाही म्हणून FIR दाखल केली, एवढा मोठा विरोधाभास आहे. आणि जर आपण सुरुवातीला बघायला गेलो तर भ्रष्टाचारामध्ये जे काही पीपी किट्स आहेत, जे 450 रुपयाला पीपी किट आम्ही विकत घेतले ते शासनाने 1250 रुपयाला घेतले, जो N95 मास्क आहे तो 200 रुपयाचा मास्क, 17 रुपयाचा मास्क 200 रुपयाला विकला गेला, 300 रुपयाचा मोठ्या प्रमाणात सिलेंडर म्हणजे आज सुद्धा 600 रुपयाला मिळतं, ह्याच्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरुवातीपासून झाला आणि आस्था गायत आहे. आणि ह्याचमुळं या बिलावर कुठलंही नियंत्रण गव्हर्नमेंटने ठेवलं नाही. त्याच्यामध्ये कोविडच नाही बिलकुल सागर, सोलापुरातले कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल अधिक बोलूयातच, मात्र सध्या सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीत आणि मृत्यूदरात काही प्रमाणात घट झाली आहे. पण 3 महिन्यांपूर्वी रुग्णांना बेड्सच्या कमतरतेमुळे आणि वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आपला जीव देखील गमवावा लागला होता, त्यामुळे कोरोनाचा धोका कायम असल्याचं अजूनही दिसतंय. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 1,830 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झालाय. थेट जाऊयात साताऱ्यातून, किरण मोहिते आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. किरण, तेव्हाची आणि आताची साताऱ्यातली परिस्थिती, लेटेस्ट अपडेट्स काय? नक्कीच, साताऱ्यातील कोरोनाचा आलेख जर पाहायला गेलं तर अनलॉक झाल्यानंतर साताऱ्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीमध्ये घट होताना पाहायला मिळत आहे. तर मृत्यूचा आकडाही कुठेतरी कमी झालेला आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण जर विचार पाहायला गेलं तर त्या ठिकाणी बेड मिळत नव्हते, ऑक्सिजनची कमतरता होती, त्यामुळं अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. सध्या परिस्थिती अशा प्रकारची आहे की लोकांना कोरोनाची भीती राहिलेली नाही, मास्क वापरत नाहीत, सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नाही, अशा परिस्थितीमध्ये आता कुठल्याही प्रकारची लोकांना किरण थोडासा आवाज तुमचा नीट आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. साताऱ्यातली परिस्थिती आपण जाणून घेऊयातच, मात्र अगदी एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊयात. पाहत राहा आमची वृत्त मालिका.
ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे पंजाबी गायक आणि लाल किल्ल्यावरील हिंसेप्रकरणी आरोपी दीप सिद्धूला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. 26 जानेवारी पासून दीप फरार होता आणि जिथे तो लपून बसला होता तिथून तो व्हिडिओ पोस्ट करत होता. स्पेशल सेल हा दिल्ली पोलिसांचा स्वतंत्र विभाग आहे आणि या विभागाकडे दहशतवादी हल्ले आणि दंगलींसारखी महत्वाची प्रकरणं सोपवली जातात आणि याच सेलनं दीपला आता बेड्या ठोकल्यात. 26 जानेवारी पासून दीप सिद्धू फरार होता, तो पंजाबी गायक आणि दिल्लीमधल्या लाल किल्ल्यावरील 26 जानेवारीच्या हिंसेप्रकरणी तो आरोपी आहे आणि दिल्ली पोलिसांनी आता त्याला अटक केली आहे. तो ज्या ठिकाणी लपून बसला होता तिथून तो व्हिडिओ पोस्ट करायचा आणि स्पेशल सेल हा दिल्ली पोलिसांचा एक स्वतंत्र विभाग आहे. या विभागाकडेच दहशतवादी हल्ले आणि दंगलींसारखी महत्वाची प्रकरणं सोपवली जातात, त्याच सेलनं दीपला बेड्या ठोकल्यात. या संदर्भातली माहिती घेऊयात. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आहेत दिल्लीहून आपल्या सोबत. प्रशांत, अखेर दीप सिद्धूला अटक झाली आहे, काय सविस्तर माहिती? बरोबर आहे, आज दीप सिद्धूला अटक झाल्याची माहिती दिल्ली पोलीस स्पेशल सेलनी दिली आहे. महत्वाचं म्हणजे आपल्याला माहित असेल की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जो हिंसाचार उफाळले होतात त्या हिंसाचार उफाळण्यामागे दीप सिद्धूंची एक प्रमुख भूमिका असल्याची माहिती पुढे आली होती. दीप सिद्धू यांनी लोकांना प्रेरित केलं होतं, लोकांना लाल किल्ला जाऊन तिथे ज्या पद्धतीनं तिथे तिरंग्याच्या जागेवरती तिथे दुसरा एक जो झेंडा आहे शीख समाजाचा जो झेंडा लावण्याचं आवाहन केलं होतं. सोबतच ज्या पद्धतीने हिंसाचार उपाय पोलिसांना मारहाण करा अशा प्रकारचा तो आपल्या व्हिडिओमध्ये बोलत होता आणि त्या प्रकारचा तो वारंवार हिंसाचार कसा घडवता येईल आणि हे जे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आंदोलनाच्या दरम्यान तो सहभागी झाला होता आणि त्यानंतर त्याने ज्या पद्धतीनं हिंसाचाराच्या संपूर्ण घटनांमध्ये सहभागी झाला होता आणि ज्या पद्धतीनं संपूर्ण हिंसाचारामध्ये बघितलं तर अनेक पोलीस कर्मी जखमी झाले होते. अनेक ठिकाणी राजीव गांधी लाल किल्ल्याच्या आतमध्ये जो संपूर्ण परिसर आहे त्याला उद्ध्वस्त करण्यात आलं होतं. या सगळ्या प्रकरणामध्ये आणि देशद्रोहाच्या कलमाखाली त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर आता दिल्ली पोलीस कारवाई करतील. आपल्याला माहित असेल दिल्ली पोलीस असा सेल आहे जो संपूर्ण या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या याच्यामध्ये दिल्ली पोलिसांनी सतत त्याच्यावरती पाळत ठेवली होती आणि तो ज्या ज्या ठिकाणी जात होता त्या त्या ठिकाणी त्यांनी झाळी टाकून त्याला अटक करायचा प्रयत्न केला आणि शेवटी दिल्ली पोलिसांना यश आलेलं आहे आणि त्यांनी दीप सिद्धू हा जो आरोपी आहे गुन्हेगार जो आहे संपूर्ण प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण घटनेसाठी त्याला अटक करण्यामध्ये यश प्राप्त केलं आहे. प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. 26 जानेवारीच्या हिंसाचार प्रकरणी जो आरोपी दीप सिद्धू अनेक दिवसापासून म्हणजे 26 जानेवारीपासून लपून बसला होता तो जिथे लपला होता तिथून त्याला स्पेशल सेलनं ताब्यात घेतलेलं आहे, त्याला अटक केली आहे कारण त्या ठिकाणून तो काही व्हिडिओ पोस्ट करत होता. आणखी एक मोठी बातमी, खलिस्तान समर्थक दहशतवाद्याला अटक झाली आहे. सरबजीत सिंग किरट याला नांदेडमध्ये अटक झाली आहे. सरबजीत सिंग पंजाबच्या लुधियानातील रहिवासी आहे. नांदेड पोलीस आणि पंजाब सीआयडीची संयुक्तरित्या केलेली ही कारवाई, यामध्ये खलिस्तान समर्थक दहशतवाद्याला नांदेडमधून अटक करण्यात आली आहे. या संदर्भातली माहिती घेऊयात. मुजीब शेख आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईनवरती नांदेडमधून. मुजीब, कशी ही नांदेड पोलीस आणि त्याचबरोबर पंजाब सीआयडीनं केलेली कारवाई? बरोबर आहे, हा जो दहशतवादी तो खलिस्तान समर्थक दहशतवादी आणि खलिस्तान या संघटनेसाठी तो फॉरेनमधून पैसे जमा करायचा असा त्याच्यावरती आरोप आहे आणि त्याच्या मागावरती पंजाब पोलीस पंजाबची सीआयडी ही होतीच आणि त्यांना असं कळालं की हा आरोपी नांदेड येथे आलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी नांदेडच्या स्थानिक पोलिसांना ही माहिती दिली आणि सापळा रचून काल रात्री याला नांदेडच्या एका भागातून नांदेड पोलीस आणि पंजाब लुधियाना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अनेक त्याच्यावरती मोठे आरोप आहेत. काही हिंदूवादी नेत्यांना देखील ठार मारण्याचा त्यांचा प्लॅन होता अशी देखील माहिती आपल्या पोलीस सूत्रांनी दिलेली आहे आणि अत्यंत कुख्यात आणि खतरनाक असा हा दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. त्याला पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले आणि आता त्याला विशेष विमानाने पंजाबला घेऊन पंजाब पोलीस निघालेले आहे. धन्यवाद मुजीब तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. एक छोटासा ब्रेक इथे घेणार आहोत, तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर स्वागत आमच्या वृत्तमालिकेत. धोका कोरोनाचा आपण या संदर्भात बोलतोय. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आमच्या प्रतिनिधींकडून आपण आढावा घेतोय. तेव्हाची कोरोनाच्या पार्श्वभूमीवरची परिस्थिती आणि आताची काय फरक आहे, रुग्णसंख्या एकंदरीत या सगळ्याबद्दल बोलत असताना आयएमएचे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे हे देखील आपल्या सोबत जोडले गेलेत. डॉक्टर स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आता कोरोनाची आपण अगदी मार्च 2020 पासूनची परिस्थिती पाहत आलोय महाराष्ट्रामध्ये, तेव्हाची आताची परिस्थिती तुम्हाला काय फरक दिसतोय आणि विशेष करून शहरी आणि ग्रामीण भागामध्ये? मार्च मध्ये 9 मार्चला महाराष्ट्रातला पहिला रुग्ण सापडला, पुण्यातच सापडला आणि त्यानंतर ती रुग्णांचे आकडे वाढत गेले. साधारणतः जून जुलै नंतर ते जास्ती वाढत गेले आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये त्याचा पूर्णपणे एक कळस झाला होता. दिवसाला 23,000 रुग्ण येत होते. होता होता कमी होत होत ते नोव्हेंबर नंतर ते खूप कमी आले. आता जानेवारी नंतर आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये एक आशादायक परिस्थिती अशी आहे की हे अत्यंत रुग्ण खूप कमी संख्येमध्ये आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ही रुग्णसंख्या वाढीचा किंवा मंदावण्याचा जो वेग आहे तो खूप कमी आहे आणि खूप हळूहळू ते हे होत आहे आणि आजही ही संख्या जी आहे पूर्ण शून्यावर गेलेली नाहीये. ह्या रुग्णवाढीचा जो आलेख होता हा सुरुवातीला वर जात जात तो नंतर 23 सप्टेंबर नंतर खाली आता येत गेला, परंतु तो शून्यावर गेलेला नाहीये आणि तो फार हळूहळू खाली जातोय. त्याच्यामुळे ही साथ नियंत्रणात आली असं चित्र निश्चित दिसतंय, परंतु त्यावरून आपल्याला असा निष्कर्ष काढता येणार नाही की कोरोनाची साथ ही पूर्णपणे संपली किंवा कोरोना पूर्ण नष्ट झाला असं नाहीये. आजही नव्याने रुग्ण निघतायत आणि फक्त परिस्थिती अशी आहे की मृत्यूदर खूप कमी झालेला आहे. बरं होण्याचा दर हा जवळजवळ 96% पुढे जाऊन पाहतोय आणि एक परिस्थिती आशादायक आहे निश्चितच. आणि अशा परिस्थितीत लसीकरण सुरू झाल्यामुळं जर लोकांनी लसीकरण घेतलं तर मात्र निश्चितच कोरोना लवकरात लवकर किंवा वर्षभरात नियंत्रणात येऊ शकतो. बरोबर डॉक्टर, आपल्याला ग्रामीण भागाबद्दल बोलायचं आहे खास करून, मात्र त्यापूर्वी बीड जिल्ह्यातली काय परिस्थिती आहे एक नजर टाकूयात. कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 18,376 इतकी बीड मधली झाली आहे, तर त्यातल्या 17,281 जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे. जिल्ह्यात सध्या 537 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट समाधानकारक असल्याचं प्रशासनानं सांगितलंय. या संदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आहेत बीड मधून. सुरेश, काय परिस्थिती आहे बीडची? बीड जिल्ह्यामध्ये सुरुवातीला मे महिन्यामध्ये पहिला पेशंट सापडला होता, तेही पुण्यावरनं आणि मुंबईवरनं जे बीडमध्ये परत वापस येत होते त्यामधूनच स्पीड झालेला होता आणि पहिला पेशंट हा आष्टी तालुक्यातील पिंपळामध्ये सापडला होता. तिथून जर आजपर्यंत पाहिलं तसं तर बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड मजूर हे बाहेरून जवळपास 27,000 ऊसतोड मजूर आले होते, मात्र त्याची सुद्धा प्रशासनानं खूप मोठी खबरदारी घेतली होती आणि त्यामुळं हा जो आकडा आहे तो कमी करता आला होता. आता जर आकडा पाहिला तर 18,376 हा आकडा आहे. मृत्यूचा जर दर पाहिला तर 551 रुग्णांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. मोठ्या प्रमाणात कोविड सेंटर नव्यानं उभारले गेले, 1000 च्या आसपास बेड सुद्धा शिल्लक ठेवले होते. प्रशासनानं खूप मोठी हे केली होती आणि त्यामुळं हे कमी करता आलं. मात्र माझ्यासोबत काही सामान्य नागरिक आहेत, त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांनी काय काय काळजी घेतली होती, हे कोरोनाच्या कालावधीमध्ये तुम्ही काय काळजी घेतली लॉकडाऊन होतं? आम्ही म्हणजे बाहेर जात नसायचं. बाहेर गेलो तो घरा बाहेर गेलो तर घरी आल्याच्या नंतर सॅनिटायझर, अंघोळ, कपडे गरम पाण्यात, कारण की लहान बाळ असल्यामुळे आम्हाला काळजी घ्यावी लागली. म्हणजे प्रशासनाने दिलेल्या सूचना तुम्ही पाळत होता, मात्र एकूणच ग्रामीण भागामध्ये बाजार असेल हे असेल हे कसं कशा पद्धतीने जीवनमान होतं तुमचं? खरं म्हणजे सामान्य जीवनमान झालं एकदम. बाजार वगैरे खूप गर्दी वगैरे काहीच नव्हतं ना, गर्दीची सवय होती. पण वेळोवेळी प्रशासन जे सूचना देत होते त्याचं आम्ही पालन करत होतो, पण काही लोक तरी निष्काळजीपणा करत होते, म्हणूनच एखाद्याला प्रादुर्भाव जास्त त्याचा वाढत असेल. पण आम्ही घरातील वयोवृद्ध मंडळी तर लहान मुलं असल्यामुळं आम्ही त्याचं खूप नियमाचं पालन काटेकोरपणे करत होतो. प्रशासनाकडून काय काय काळजी घेतली जात होती? प्रशासनाकडून त्यावेळेला गल्लीत फवारणी असेल किंवा सॅनिटायझरचं महत्त्व किंवा स्वच्छतेचं महत्त्व सांगत होते. त्या विषाणूचं किती म्हणजे प्रादुर्भाव आहे, तो किती घातक आहे हे आम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही बातम्यांच्या रूपाने ऐकत होतो आणि सातत्याने त्याच्यामुळे आम्ही नेहमी काळजी घेत होतो. मात्र बीड जिल्ह्याचा जो आकडा आहे तो वाढलेला होता मध्यंतरी, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक सुद्धा आले होते, मग या पाठीमागची कारणं काय होती? लोक बेजबाबदारपणे वागत होती? हा नक्कीच, की एवढा जे आकडा झाला होता, हे लोक जे असे जी बिगर कामाची फिरत होती बाहेरमध्ये,
बीडमध्ये किंवा बाहेर कुठेबी, त्याचं कारणच ते होतं की समजा जे वाढलेत लोक की ते शासनाचे काही लोक नियम पाळत नव्हते बरे, पण खेड्यातले जे लोक होते ते शासनाचा नियम पाळत होते आणि जे सिटीतले किंवा असे जे मोठी मुलं होते तुकार मुलं ते नियम पाळत नव्हते, ह्याच्यामुळं लोकसंख्या वाढली. आपण पाहिलं की इथले हे जे सामान्य नागरिक आहे त्यांचं म्हणणं आहे की कोरोनाची प्रशासनाने खबरदारी घेतली होती, मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून खबरदारी घेतली गेली, मात्र कुठेतरी सामान्य नागरिकांकडूनही निष्काळजीपणा झाला. यात जर आपण पाहिलं तर जे सार्वजनिक कार्यक्रम होते ते सार्वजनिक कार्यक्रम सुद्धा बऱ्याच वेळेस चोरी छुप्या पद्धतीने केले जात होते, जे लग्न सोहळे होते त्या लग्न सोहळ्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात कम्युनिटी स्प्रेड झालेला होता. बऱ्याच वेळेस शासनाने सांगितलं होतं लग्नामध्ये 50 माणसं असावीत, 20 माणसं असावीत, मात्र ते न पाळता हजारोचे लोक जमवून त्या ठिकाणी सुद्धा प्रयत्न बेजबाबदारपणाचा प्रयत्न केला गेला होता, त्या संदर्भामध्ये गुन्हे सुद्धा दाखल झाले होते. म्हणून बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर आज जर कोरोनाची परिस्थिती ही कमी आहे, 18 पेशंट आज बीड जिल्ह्यामध्ये कालच्या दिवशी पाहायला मिळाले, ऍक्टिव्ह पेशंटची संख्या ही खूप कमी होती, मात्र हा जो कोरोनाचा धोका आहे हा कमी करण्या. सुरेश थोडंसं थांबवते मात्र आपल्यासोबत बीडचेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात जोडले गेलेत आणि IMA महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे सुद्धा आहेतच. आता जाऊयात डॉक्टर अशोक थोरात यांच्याकडे. बीडचे जर एकूण परिस्थिती पाहिली आणि आसपासची, तर केंद्रीय पथकानं जी काही पाहणी केलेली आहे किंवा सर्वेक्षण केलंय त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा धोका अजूनही आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, सरकारनं यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात? कोरोनाचा इन्फेक्शन ग्रामीण भागामध्ये होऊ नये म्हणून जे काही ICMR आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्स फॉलो करणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे आणखी आपण मास्क वापरणं असेल, सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा हँड सॅनिटायझेशनचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टी आणखीही आपल्याला काही दिवस पाळाव्याच लागणार आहेत. आणि तशा सूचना आपण आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत, वेगवेगळ्या विभागांच्या मार्फत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये कशा जातील याची पूर्ण दक्षता आपण घेतलेली आहे. जी आणि बीड मधली नेमकी आकडेवारी काय सांगते ग्रामीण आणि शहरी भागामध्ये अगदी 2 मार्च 2020 नंतर आताच्या या घडीला तुम्हाला काय बदल दिसतायत? आणखी जरी आज जरी आपण पाहिलं तरी शहरी भागांमध्ये कोरोनाचे पेशंट जास्त प्रमाणात आढळून आलेले आहेत, ग्रामीण भागामध्ये तेवढे त्या प्रमाणात पेशंट आणखी आढळून आलेले नाहीयेत किंवा तेवढी सुरुवात झालेली नाहीये. आणि गेल्या 2-3 महिन्यामधली जर परिस्थिती बघितली, ऑगस्ट सप्टेंबरची परिस्थिती थोडी बिकट होती, पण ऑक्टोबर नंतर जर आपण बघितलं तर पेशंटच्या संख्येमध्ये कमी झालेली आहे आणि बऱ्याच प्रमाणात आपल्याला सगळा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे. बिलकुल, आपल्यासोबत डॉक्टर अविनाश भोंडवे सुद्धा आहेत. सर, महाराष्ट्रातले असे 9 जिल्हे आहेत की तिकडे ग्रामीण भागात हा भाग म्हणजे कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावरती आहे पुन्हा, हे केंद्राच्या पाहणी दौऱ्यामध्ये सिद्ध झालेलं आहे किंवा निष्पन्न झालंय, त्यामुळे सरकारचं या ग्रामीण भागाकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे का, किंवा मग ग्रामीण भागातले नागरिक साथ देत नाहीयेत का, किंवा ग्रामीण भागातलं स्थलांतर असेल एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणं, मास्क न वापरणं, अवेअरनेस नसणं, ही कारणं त्याला आहेत का कारणीभूत? अगदी बरोबर आहे. एक लक्षात घ्या की मुळामध्ये मार्च मध्ये किंवा जानेवारी मध्ये महाराष्ट्र भारतामध्ये जो कोरोना आला तो परदेशातून भारतात आला, त्याच्यामुळे जिथं जिथं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत अशा ठिकाणी तिथं त्याची सुरुवात झाली, म्हणजे मुंबईला सुरुवात झाली, जिथून प्रवासी जिथले नागरिक परदेशातून परत येत होते अशा नागरिकांच्या ठिकाणी, म्हणजे शहरी भागामध्ये तो मुळामध्ये सुरू झाला, त्यामुळे मुंबई पुणे नागपूर अशा भागांमध्ये त्याची सुरुवात जास्ती वेगात होती, ग्रामीण भागात तो नव्हता. परंतु 31 मेला ज्यावेळेला लॉकडाऊन हा शिथिल करण्यात आला आणि जून मध्ये मायग्रंट वर्कर आणि बरेचसे लोक हे परत घरी जायला लागले, त्यानंतर ग्रामीण भागामधला प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात वाढला, त्यामुळे तिथून ती सुरुवात झाली. आणि आजही हे जे स्थलांतरण आहे किंवा इकडून तिकडे जाणं आहे हे मोठ्या प्रमाणात आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ग्रामीण भागातल्या नागरिकांचं जे काही आपण त्यांचा अवेअरनेस किंवा त्यांना जे जागृती त्यांना या आजाराबद्दलची माहिती ही जितक्या चांगल्या स्वरूपात द्यायला पाहिजे होती ती देण्यामध्ये सरकार अपयशी ठरलं. आणि यामुळं काय परिस्थिती अशी झाली की लोकांना मास्क वापरायचा का वापरायचा, सोशल डिस्टन्स ठेवायचं म्हणजे नक्की का ठेवायचं याची माहिती नव्हती, आणि त्यामुळं हा आजार जो आहे किंवा याचा संसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढत गेला. आणि आजही थोड्या बहुत प्रमाणामध्ये परिस्थिती हीच आहे. आजही आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेला आपण जाऊन येतो त्यावेळेला
तिथं मास्क वापरण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. जिथं आहे तिथं फार कमी प्रमाणामध्ये लोक दिखाऊ स्वरूपामध्ये मास्क वापरतात, बऱ्याचदा ते गळ्यातच असतात, अनेकदा तिथं फक्त रुमाल किंवा काहीतरी असं उपरणं बांधलेलं असतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची जी काही गरज आहे त्याची पूर्णपणे जाणीव अजूनही नाही. त्याच्यामुळे आपण म्हणालात त्याप्रमाणे लग्न समारंभ किंवा इतर समारंभ यांना मोठी गर्दी आहे. बाजारातही आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये डिस्टन्सिंग ठेवून हे केलं जात नाही. आणि स्वच्छता, हात धुणे किंवा इतर ह्या गोष्टी आहेत, या गोष्टी तर आज शहरी भागातही पाळल्या जात नाही, ग्रामीण भागातही पाळल्या जात नाही आहेत. त्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला किरकोळ लक्षणं आली तरी वैद्यकीय सल्ला घ्यायचा, यासाठी जी काही जागरूकता होती ती ग्रामीण भागामध्ये कमी होती आणि आजही आहे. त्याच्यामुळं आजही ज्या वेळेला काही लक्षण आढळतात त्यावेळेला ग्रामीण भागातले रुग्ण लवकर दवाखान्यात जात नाही. त्याच्यामुळे त्यांची ज्या वेळेला परिस्थिती गंभीर होते अशा वेळेला ते रुग्ण डॉक्टरांकडे किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन आपलं निदान करून घेतात आणि मग उपचार करून घेतात. त्याच्यामुळं ग्रामीण भागामधला जो प्रादुर्भाव आहे हा अजूनही वाढतोय आणि अजूनही तो नियंत्रणात यायला कठीण जात आहे. त्याच्यामुळे आपण म्हणतात त्याप्रमाणे 6 ते 8 हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे आणि निश्चितच आहे. कारण हे जे शहरी भागामधून ग्रामीण भागात जाणारे जे काही ज्यांना काही लक्षणं नाहीत अशा प्रकारचे रुग्ण हा आजार पसरवू शकतात. आणि ग्रामीण भागामधल्याही या गोष्टींमुळं आता की प्रतिबंधक उपाय न पाळल्यामुळं, वैद्यकीय सल्ला वेळेवर न घेतल्यामुळं किंवा न मिळाल्यामुळं या गोष्टी आज वाढत चालल्यात हे निश्चितच. बिलकुल. आणि अगदी शेवटचं उत्तर अगदी थोडक्यात डॉक्टर अशोक थोरात यांच्याकडून, सरकारनं ग्रामीण भागामध्ये विशेष लक्ष देऊन आणखी काय करायला हवंय? प्रतिनिधी पदाधिकारी बोलत आहेत. त्यांचं म्हणणं जरी बाकीच्या गोष्टी असल्या तरी एक मी त्यांच्या म्हणण्यामध्ये जे आलं की अपयश हे सरकारला आलेलं आहे. पण मला जर असं विचार आला तर आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राचे सन्माननीय आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे साहेब यांनी जर बघितलं तर पूर्ण कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांनी लीड फ्रॉम फ्रंट म्हणजे ग्राउंडवर जाऊन त्यांनी या कोरोनाशी लढा दिलेला आहे. आणि इकॉनॉमिक सर्वे ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो झाला त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रानं या सगळ्या कोरोनाच्या लढ्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. फक्त विषय असा होता की महाराष्ट्राची पॉप्युलेशन डेन्सिटी असेल, अर्बन पॉप्युलेशन असेल किंवा इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्स, जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्स आपल्या राज्यांमध्ये जास्त आल्यामुळं थोडस सुरुवातीच्या काळामध्ये आणि जिथं सेंटर ऑफ हे असतो त्या ठिकाणी जास्त पेशंट निघतात. पण बाकीचे जर आकडेवारी आपण देशाची बघितली तर आपल्या महाराष्ट्रानं खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि आपण ऑनेस्ट रिपोर्टिंग पण केलेली आहे डेथची. म्हणजे इव्हन कोमॉर्बिड पेशंट ज्यांना रेस्पिरेटरी सिमटम्स नाहीयेत असे पेशंट सुद्धा जे काही कोविड पॉझिटिव्ह होऊन मृत्यूमुखी पडले त्यांचं पण आपण रिपोर्टिंग केलेलं आहे. आणि अशा प्रकारचं रिपोर्टिंग इतर राज्यांमध्ये बरोबर. म्हणजे सरकारनं जरी काम केलेलं असलं किंवा नागरिकांनी जरी खबरदारी घेतलेली असली, लस आलेली असली तरी अजूनही धोका टळलेला नाही हे मात्र पुन्हा पुन्हा सांगावं लागेलच. डॉक्टर अशोक थोरात आणि डॉक्टर अविनाश भोंडवे तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. एक छोटासा ब्रेक घेतोय या वृत्त मालिकेमध्ये आणि लगेच परत येतोय.